नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओ मध्ये हा मोटिवेशनल व्हिडिओ आहे। याच्यामध्ये ऑनेस्टी प्रामाणिकपणा जीवनामध्ये तुम्हाला माहिती आहे की प्रामाणिकपणा किती महत्त्वाचा असतो। मी माझ्या जीवनामध्ये बरेच वेळा बरेचसे चढ उतार आले, बरेचसे अनुभव आले आणि त्याच्यामध्ये मी जेव्हा आमच्या जुना जे घर होतं त्या ठिकाणी राहायचो, त्या ठिकाणी आजूबाजूला असणारे जे काही माझे मित्र परिवार होते त्याच्यापैकी बरेच जण अतिशय प्रामाणिक होते। एक व्यक्ती जो होता त्याच्यापैकी तो व्यक्ती दहावीमध्ये तो फेल झाला आणि फेल झाला त्याच्यानंतर जवळपास त्याच्या 4 ते 5 मार्कशीटा त्या दहावी पास होण्यासाठी त्यांनी घेतल्या, म्हणजे तेवढे अटेम्प्ट त्याने केले। प्रामाणिकपणे पास झाला तो, भाजीपाला सुद्धा विकायचा, लक्षात घ्या। सांगायचं तात्पर्य काय, एवढे प्रामाणिक प्रयत्न केले त्यांनी, 10वी पास झाला, नंतर 12वी सायन्स घेतलं, नंतर मग 12वी सायन्स नंतर मग ते कॉम्पिटेटिव्ह एक्झाम पास करून तो इंजिनियरला गेला। सांगायचं तात्पर्य काय की इंजिनियरला गेल्यानंतर सुद्धा त्याने अतिशय प्रामाणिकपणे स्टडी केली। जो व्यक्ती त्याच्या 10वीत 4, 5, 6 फिक्स मला आठवत नाही पण मॅक्झिमम त्याने जे 10वीत त्याने मार्कशीटा लावल्या, म्हणजे त्याचा एक विषय बॅकग्राऊंड, तो व्यक्ती आजच्या याच्यामध्ये इंजिनियर होऊन तो फॉरेन कंट्रीमध्ये वर्क करतो आहे। प्रामाणिकपणा जो आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी, प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे। याच्यामध्ये स्वतःसोबत तो फार प्रामाणिक राहिला, त्याच्यासोबतचे बरेचसे मित्र कॉफी सेंटरवरून पास होऊन इकडून तिकडून जे काही करायचं ते आज घरच्या घरीच आहे, भाजीपाला वगैरे आजही ते विकताय प्रामाणिकपणे, ते हे काम करता नाही असं नाही, पण याचं जे यश होतं ते प्रचंड होतं, उल्लेखनीय होतं, लक्षात घ्या। म्हणजे काय की ऑनेस्टी ऑलवेज रिवॉर्डेड असं आपण म्हणतो। आज फॉरेन कंट्रीमध्ये जाऊन तो भरपूर कमाई करतो आहे आणि प्रामाणिकपणे सर्व कुटुंबियांचं आणि सगळ्या आपल्या मित्रांना सुद्धा तो मदत करतो आहे। स्वतःसोबत प्रामाणिक राहणं फारच महत्वाचं आहे। प्रयत्न हे जे आहे ते प्रामाणिकच असले पाहिजे, लक्षात घ्या। विद्यार्थी जीवनामध्ये तर अत्यंत महत्वाचं आहे, सगळ्यांच्याच जीवनामध्ये प्रामाणिकपणा फार महत्वाची असते। तर मग लहानपणी मी एक गोष्ट ऐकली होती, ती गोष्ट चीनमधल्या एका शांगची होती। तो अतिशय प्रामाणिक असणारा मुलगा होता। एक वेळा काय की एक चीनमधला राजा होता, त्याला पुत्र वगैरे नव्हतं, निसंतान होता तो, आणि मग त्याला असं वाटलं की आता आपण म्हातार होत, चला आपण काहीतरी करूया की जेणेकरून असा उत्तराधिकारी निवडू जेणेकरून चीनचं साम्राज्य तो व्यवस्थितपणे सांभाळेल। मग त्याने सांगितलं, सगळीकडे दबंडी पिटवण्यात आली, त्याने सांगितलं की जो कोणी काय, म्हणजे त्याने परीक्षा घेण्याचं ठरवलं की सगळे तरुण मुलं जे आहे ते राजवाड्यात यायचे, राजवाड्यात उभं राहायचे, राजवाड्यात या आणि राजवाड्यात उभे राहा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो किंवा काही गोष्ट देतो ती तुम्ही प्रामाणिकपणे काय करा, फॉलो करा या पद्धतीने। मग दवंडी पिटवली आणि दवंडी पिटवल्यानंतर बरेचसे तरुण मुलं आले राजासमोर उभे राहिले। राजा म्हणाला की बघ, राजाने काय केलं, प्रत्येक जणाला प्लास्टिकच्या पिशवीमध्ये थोडे थोडे सीड्स दिले, बिया दिल्या आणि म्हणाले की हे बीज आहे, सगळ्यांना सारख्याच पद्धतीचे बीज आहे आणि जो चांगल्या पद्धतीने हे सीड्स पासून ते रोपटे जे आहे, एखादी कुंडी वगैरे दिली, कुंडी देण्यात आली होती आणि माती तुमच्या पद्धतीने जे घ्यायची ते तुम्ही घ्या या पद्धतीने। मग राजाने सांगितल्याप्रमाणे मग काय की या दिवशी आता तुम्ही या 15 दिवस 20 दिवस 25 दिवस जो काही स्पॅन दिला असेल तो दिला आणि तुम्ही या आणि मग मला रिझल्ट दाखवा या पद्धतीने। मग प्रत्येकाने आपापले सीड्स घेतले, चालले गेले। चॅन सुद्धा त्याच्यामध्ये, त्याने सुद्धा सीड्स घेतले आणि तो सुद्धा चालला गेला। असे सगळेजण चालले गेले, ठरवलेल्या दिवशी ते पुन्हा परत आले तर काय, प्रत्येकाच्या याच्यामध्ये अतिशय सुंदर काही जणांचे सुंदर फुलं लागले होते, काही सुंदर पाणी, अतिशय चांगले रोपटे, अतिशय आकर्षक पूर्ण राजवाडा जो आहे तो अतिशय सुंदर दिसत होता। सगळीकडे पाने, सगळीकडे फुले, सगळीकडे सुवास, असे वेगवेगळ्या प्रकारचे फुलं, पाने आणि वनस्पती पाहायला मिळाले। मात्र काय की राजाने विचारलं, प्रत्येकाला विचारत गेला, राजा तुझं कसं काय रे बाबा, मस्त आले तुझे रोपटे, मग हे विचार ना, ठीक आहे ठेवून दे कुंडीत जा, ठीक आहे ठेवून दे कुंडीत जा, अशा पद्धतीने। चॅंग मात्र तिथं काय होतं, डिस्टर्ब होता, त्या नाराज होता आणि चॅंगला बरेच जण हसून सुद्धा राहिले होते की त्याच्या मागे कारण काय होतं की त्याच्या कुंडीमध्ये काहीच लागलं नव्हतं। मग चॅंगला विचारण्यात आलं की बाबा रे बाबा, तुझे सगळ्यांच्या याच्यामध्ये एवढे चांगले फुलं पानं, एवढे चांगल्या पद्धतीचे रोपटे लागले तर तुझ्या याच्यामध्ये का बरं नाही। तो म्हणाला की मी खूप प्रयत्न केले, माती 3-4 बदलली, पाणी टाकून पाहिलं, बीज टाकल्यानंतर त्याला खत पाणी घालण्याचा मी प्रयत्न केला, शेणखत वगैरे टाकलं, पाणी बदलून पाहिलं, मात्र काय माझा रिझल्ट मला काहीच मिळाला नाही। बघा, एवढं सगळं झाल्यानंतर ऑब्विस आहे की त्या ठिकाणी राजाने सगळ्यांना जाऊ दिलं आणि मग राजाने त्या ठिकाणी सगळ्यांना जाऊ दिलं आणि मग ठरवलेल्या दिवशी राजाने सांगितलं की बघा, या ठिकाणी फक्त चॅंग जो आहे
तोच खऱ्या अर्थाने प्रामाणिक ठरलेला आहे, तोच अतिशय प्रामाणिक आहे। कारण मी सगळ्यांना जे काही सीड्स वगैरे दिले होते काय ते सीड्स जे आहे ते मी पूर्णपणे काय केलं होतं उकळून दिले होते। उकळून दिल्यानंतर त्याच्यातून जे बीज जे आहे ते बीज अजिबात त्या बीज मधून अंकुर फुटत नाही किंवा त्याच्यापासून पालवी किंवा झाड वगैरे त्याच्यापासून निघू शकत नाही। प्रत्येकाने आपापले जे काही बीज दिले होते त्यांनी काय केलं होतं त्यांनी त्यांचे बीज बदलून त्यांच्या पद्धतीने चुकीच्या पद्धतीने ते बीज टाकून म्हणजे अप्रामाणिकपणा दाखवला। चांगलंच मात्र काय आहे की याने प्रामाणिकपणा दाखवून त्या ठिकाणी खऱ्या अर्थानं चांगणे जे आहे त्या प्रामाणिकपणानेच ते कुंडी आणून दाखवली आणि ते प्रामाणिकपणे जे काही रिझल्ट मिळेल तो त्याच्यामध्ये समाधानी होता या पद्धतीने। तर मग चांगला उत्तराधिकारी ठरवण्यात आलं हे कशामुळे शक्य झालं, चांगला त्या ठिकाणचा सम्राट बनवण्यात आलं हे कशामुळे शक्य झालं, चांग मध्ये असलेल्या प्रामाणिकपणामुळे। म्हणून मी सांगतो आहे की प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे, ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी। अशा पद्धतीने बरेच मी पुन्हा एक लहानपणी गोष्ट ऐकली होती की धीरा नावाचा एक व्यक्ती होता, एक मुलगा होता, तो शूशाइन बॉय होता म्हणजे तो पॉलिश वगैरे करायचा आणि पॉलिश करत असताना तो नेहमी अतिशय प्रामाणिक आणि शाळा सुद्धा शिकत होता, दोन्ही कामं करत होता सायमल्टेनियसली। प्रामाणिकपणे सगळे कामं करणं अत्यंत गरजेचं असते तो निश्चितपणे करत होता। मग एकदा काय झालं की त्या ठिकाणी एक पर्टिक्युलर ज्वेलरी शॉप होती, त्या ज्वेलरी शॉप मधून काही चोर त्याच्यात घुसले आणि त्याने डकेत केली, संपूर्ण जे काही सोनं नाणं होतं त्याने घेतले आणि उठून ते पळाले। त्यांनी वेषांतर वगैरे केल्यानंतर त्याच्यानंतर ते जाऊन राहिले होते। मग काय त्याच्यात चार पाच चौघं नंतर धीरा ज्या त्या ठिकाणी पॉलिश करत बसलेला होता त्या ठिकाणी तो एक व्यक्ती आला आणि तो एक व्यक्ती म्हणाला की धीरा, नाव तर माहित नव्हतंच त्याला, की मुला हे लवकरात लवकर काय कर, माझे शूज जे आहे ते अतिशय चांगल्या पद्धतीने पॉलिश कर। आणि काय मग पुन्हा त्याला काय झालं काय माहित, तो म्हणाला की आरामशीर केलं तरी चालेल पण चमकले पाहिजे व्यवस्थित। पण अचानकपणे काय झालं की तो मस्त धीरा आरामशीर शूज पॉलिश करायला लागला, अचानकपणे काय झालं की तिकडून दोन पोलीसमॅन यायला लागले। त्यावेळेस हा म्हणाला तो व्यक्ती जो आहे तो म्हणाला की बघा बघ बघ तुझं नाव काय आहे, तर तो म्हणाला धीरा, लवकरात लवकर कर आणि मला जायचं आता पटकन। मग धीराच्या लक्षात आलं एवढी दया का करताय, आत्ताच म्हणत होता की आरामशीर कर आत्ताच म्हणत आहे। मग त्याच्या लक्षात आलं की दुसरीकडून दोन पोलीसमॅन येत होते। धीराच्या लक्षात आलं धीरानं काय केलं, हे धीरा प्रेझेन्स ऑफ माइंड धीरामध्ये प्रचंड होता, त्याने काय केलं ते शूजचे जे काही नेसत होते ते एकमेकांना बांधले आणि बांधल्यानंतर काय की तो असा मग जाय पैसे देऊन नाही काय जायला लागला, त्याने चेंज सुद्धा मागितले नाही, त्याने पैसे देऊन टाकले, पैसे वापस सुद्धा घेतले नाही, काही गडबडीत जायला लागला। तो धप करायला पडला आणि धप कारण त्याचे जे लेग ट्रॅप झाला होता त्याच्यामध्ये शूजचे जे लेस होते ते बांधले होते। आणि मग पोलिसांच्या लक्षात हे काय झालं बाबा पाहायला आलं, त्याच्या लक्षात आलं की त्याच्यामधून त्याच्या बॅगमध्ये जे आहे सोनं नाणं सगळं आढळलं, त्याच्या इथून सुद्धा खिशातून काही वस्तू किंवा इथून त्याने आत ठेवलेल्या सगळ्या वस्तू बाहेर पडल्या होत्या। म्हणजे सांगायचं तात्पर्य काय की त्या ठिकाणी तो ओरिजिनल चोर होता तो सापडला। धीराने अतिशय चांगल्या पद्धतीने प्रेझेन्स ऑफ माइंड वापरला, धीराला त्याच्या प्रामाणिकपणाचं बक्षीस निश्चितपणे मिळालं, त्याला 26 जानेवारीला अवॉर्ड देण्यात आलं, ब्रेव्हरी अवॉर्ड देण्यात आलं। हे कशामुळे शक्य झालं, त्याच्यामध्ये असणाऱ्या प्रामाणिकपणामुळं। लहानपणी तुम्ही गोष्ट ऐकली असेल की एक मुलगा होता तो अतिशय आळशी होता, तो कामच करत नव्हता, वडील परेशान झाले की एवढा मोठा झाला 17-18 वर्षाचा थोडं सुद्धा हा काम करत नाही काय करावं। मग काय की हा म्हणायचा की मी काम करतो, मग काय की वडील म्हणाले की जा आधी काम कर काहीतरी कमवून आण। हा बाहेर गेला, मग बाहेर गेला तो काहीच आळशी एवढा होता की खूप। मग आई नेहमी त्याला मदत करायची, घे 2 रुपये बाबांना दाखव कमाई म्हणून। मग 2 रुपये घेतले आणि वडिलांना दाखवले, हे बाबा हे बघा मी आणले कमाई, बाबा घ्यायचे चुलीमध्ये फेकून द्यायचे, आधीच्या काळात चुली होत्या। अशा ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे, पण आपण त्यातून काय शिकतो हे फार महत्वाचं लक्षात घ्या। मग काय की त्याच्यामध्ये दोन अशा पद्धतीने फेकून द्यायचे पडेल, मग हा वडिलांच्या लक्षात यायचा, हा काही रिस्पॉन्स देत नव्हता, वडिलांच्या लक्षात आलं की तू हे पैसे कमवलेले नाहीये। अशा पद्धतीने 7-8 वेळा असं झालं आणि बाबांनी हे म्हटलं की जीवनात तू काही करू शकत नाही, मेहनत करू शकत नाही प्रामाणिकपणे, एखादं वर तुला कर म्हटलं तर करत नाही, तू कुठून पैसे आणते, मी कमवले म्हणतोस। मग एक वेळा खरंच तो मुलगा जो आहे तो मुलगा एक वेळा काम त्याने केला आणि मेहनतीचे 50 पैसे कमवले, वडिलांनी घेतले चुलीत फेकून दिले, तो मुलगा तसाच धावत गेला आणि त्याने चुलीमध्ये हात टाकला आणि ते पैसे काढले, हात भाजले होते आणि पैसे मात्र त्याने काढले। तो ते 50 आधीचे 2-2 रुपये फेकलेले त्याने कधीच काढले नव्हते, आता 50 पैसे त्याने चुलीतून काढले कारण ते त्याने प्रामाणिकपणे कमवलेले होते।
सांगायचं तात्पर्य काय की प्रामाणिकपणे जी गोष्ट आपण जेव्हा करतो तेव्हा त्याच्यामध्ये निश्चितपणे यश मिळते आणि ते यश कसं असते परमनंट असते. मी सांगितलं होतं की प्रयत्न कसे अतिशय प्रामाणिक पाहिजे असते. आपण शालेय जीवनामध्ये सुद्धा काय करत असतो एकमेकांची आपण कॉफी करत असतो. ही कॉफी जी आहे ती कॉफी करणं योग्य नाही, एकमेकांचं बघणं ही योग्य नाही. मग काय की भविष्यामध्ये आपल्याला अडचणी आपल्याला जे येतं ते प्रामाणिकपणे आपल्याला प्रेझेंट करावं लागेल, लिहावं लागेल, सांगावं लागेल. जे प्रामाणिकपणे जे आपण रिडिंग करतो, जे प्रामाणिकपणे मिळवलेलं जे ज्ञान असतं, बरेच जण काय युट्यूबवरून ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करत असतात, ह्या स्टोरी वाचतात, त्या स्टोरी वाचतात. सांगायचं तात्पर्य काय की त्याच्यातून आपल्याला प्रॉपर नॉलेज मिळणार नाही. एखादं स्वामी विवेकानंदाच्या गोष्टी ऐकायच्या जर असेल तर तुम्हाला आधी काय करा, स्वामी विवेकानंदाची पुस्तकं जी आहे ते वाचावे लागतील. त्याच्यामधून डीप मधून तुम्हाला नॉलेज मिळेल आणि मग ते नॉलेज मिळाल्यानंतर खऱ्या अर्थानं ते प्रामाणिक नॉलेज तुमचं असेल. मग तुम्हाला एखाद्या वेळेस एखाद्या इंटरव्ह्यू मध्ये सुद्धा तो प्रसंग चांगल्या पद्धतीने सांगता येईल. शॉर्टकट सक्सेस कुणालाही मिळत नसते. शॉर्टकट जे आहे ते टेम्पररी असते, लक्षात घ्या. परमनंट आपल्याला यश पाहिजे जर असेल तर प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे. प्रामाणिकपणामुळेच काय होत असते की आपल्याला यश मिळत असते. धीरूभाई अंबानी किती प्रामाणिक होते तुम्हाला माहित आहे. एकेकाळी तो पेट्रोल पंपावर काम करणारा व्यक्ती आज त्याचे रिलायन्स पूर्ण देशात त्या पूर्ण जगामध्ये त्याच्या कंपनी आहे रिलायन्स त्या पेट्रोलच्या. त्याने ठरवलं होतं, त्याने प्रामाणिकपणे एफर्ट केले, त्याने दोन नंबरचे व्यवसाय अजिबात केले नाही, त्याने एक नंबरचेच व्यवसाय केले. एका योग्य मार्गाने, एका विशिष्ट ध्येयाने, एका विशिष्ट हेतूने तो काय प्रेरित झाला होता आणि प्रत्येक वेळेस प्रामाणिकपणे. टाटांचं सुद्धा तसंच, किती मेहनत केली त्यांनी, किती काबाड कष्ट केले, पण कधी म्हणजे कसं सक्सेस मिळवण्यासाठी प्रामाणिकपणा अत्यंत महत्वाचा असतो. एफर्ट जे आहे ते निश्चित एफर्ट करणं जे आहे ते एफर्ट निश्चित एफर्ट करायचे, एफर्ट करायचे, पण कोणत्याही पद्धतीने वाईट पद्धतीने एफर्ट करणं हे योग्य नाही आहे. एफर्ट करायचे पण एफर्ट कसे असले पाहिजे, अतिशय प्रामाणिक एफर्ट तुमचे असले पाहिजे. एक मीरा नावाची बाई होती, ती भाजीपाला वगैरे विकायची, अतिशय प्रामाणिक होती. आणि मग तिला एक नेहमी भाजीपाला विकत असताना तिला एक इकडून तिकडे जात असताना शेती वगैरे एक शेती तिला रोज दिसायची, त्या शेतीत भरपूर पिकायचं. तो तिला असं वाटलं की आपल्याजवळ अशा प्रकारचा बगीचा जर असला तर किती छान होईल. अतिशय प्रामाणिकपणे ती काम करणारी व्यक्तीच्या मनात चांगले विचार आले. मग काय एक वेळा तिच्या लक्षात तिची मैत्रीण तिला म्हणते की बाई हे बघ मीरा, आता ते झाड ते हे जे आहे शेत जे आहे ते विकणे आहे, तो व्यक्ती म्हातारा झाला आहे, तुला पाहिजे असेल तर पहा बा तू, माझ्याकडे पैसे मी घेतलंच असतं. मग तिच्या लक्षात आल्यानंतर ती मैत्रीण तिची वाली जी आहे ती लक्षात आणून देते. मग ही त्या व्यक्तीकडे जाते, त्या व्यक्तीला म्हणते की खरंच मला तुमची शेती फार आवडली आहे, मला तुम्ही विकत देता का, पण माझ्याजवळ तेवढी रक्कम नाहीये, मग तुम्हाला का बरं शेती विकायची आहे, तर मी आता म्हातारा झालाय, माझ्याच्या काम करणं होत नाही. मग किती रक्कम ठेवली, तर 500 कॉईन म्हणून सांगतो तो. आणि 500 कॉईन सांगितल्यानंतर एवढी मोठी रक्कम आपण देऊ शकत नाही. ती म्हणाली की फक्त माझ्याजवळ 200 कॉईन मी देऊ शकतो. तर म्हातारा काय म्हणतो की म्हणजे तो शेतीचा मालक शेती ज्याची असते तो मालक म्हणतो की मी 500 कॉईन ठीक आहे मी म्हटलं, पण 400 कॉईन मध्ये मी तुला देऊ शकत, त्याच्यापेक्षा कमी मी मला परवडणार नाही. तर ही म्हणते मग एक काम करता का, 200 कॉईन मी तुम्हाला सध्या देते आणि मग 4 महिन्याचा मला अवधी द्या, प्रत्येक महिन्यात मी 50 50 50 कॉईन असे करून तुम्हाला 4 महिन्यामध्ये देते. मग काय की सकाळी भाजी, मग तो हो म्हणतो, 200 कॉईन हे देते, डिलिंग होऊन जाते, त्यांचा व्यवहार होऊन जातो. मग काय की खूप मेहनत करायला लागते, मॉर्निंग मध्ये भाजीपाला विकते आणि संध्याकाळी पुन्हा फरकांचं दुकान वगैरे टाकून अशा पद्धतीने ती दोन्ही दोन दोन जॉब करून पैसे गोळा करते, अतिशय जास्त मेहनत करते आणि 50 50 कॉईन असे 4 महिन्यामध्ये देऊन अतिशय प्रामाणिकपणे काय करते, ती सगळे पैसे देते, शेती तिच्या नावाने होते आणि शेती चांगल्या पद्धतीने ती करते. आता मात्र ती मोठी एक व्यापारी बनल्यासारखी बनते. आता ती भरपूर भाजीपाला आपल्या शेतीमध्ये पिकवते आणि त्यासोबतच इतर व्यापाऱ्यांना काय करते, ती भाजीपाला विकते. अशा पद्धतीने आपल्या मुलाला चांगलं शिक्षण देते, आपलं घरदार चांगल्या पद्धतीने, म्हणजे सांगायचं तात्पर्य त्या व्यक्तीने जबरदस्त एफर्ट केले, त्या मीराने जबरदस्त एफर्ट केले, त्यामुळं आणि ते सुद्धा कसे अतिशय प्रामाणिकपणे एफर्ट केले, त्यामुळंच काय झालं हे तिला प्रचंड यश मिळालं जीवनामध्ये. पहा बरेचसे व्यक्ती आहे ज्याचा मार्ग योग्य आहे, जो अतिशय प्रामाणिक राहतो आणि प्रामाणिकपणाने या काळात जगणं काही जोक नाहीये, पण जो जगतो त्याला एक आंतरिक समाधान मिळत असते आणि ते आंतरिक समाधान दीर्घकाळ टिकणार असते. म्हणून प्राईड इज ऑलवेज डिग्रेडेड, म्हणजे गर्वाचे घर खाली आणि त्यासोबत का ऑनेस्टी इज ऑलवेज रिवॉर्डेड. आणि पुन्हा आपण असं म्हणू शकतो की ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी.
प्रामाणिकपणा हे सर्वोत्तम धोरण आहे। म्हणून आपण जीवनामध्ये प्रामाणिकपणा अत्यंत चांगल्या पद्धतीने 100% एफर्ट केले पाहिजे आणि ते प्रयत्न कसे असले पाहिजे, प्रामाणिक प्रयत्न असले पाहिजे कोणती गोष्ट मिळवण्यासाठी। तुम्ही प्रामाणिक राहा, मी प्रामाणिक बनतो, आपण सगळे प्रामाणिक बनूया आणि प्रचंड यश मिळवूया आणि एक जबरदस्त चिरकाळ टिकणारे एक आर्थिक समाधान आपण मिळवूया। म्हणून निश्चितपणे तुम्हाला माझा ऑनेस्टी इज द बेस्ट पॉलिसी हा टॉपिक आवडला असेल। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। थँक्यू व्हेरी मच।